नमस्कार, मी प्रीतम एस के पाटील. आज तुम्ही कन्फ्यूज असणार की टॉकटेलचा होस्ट बदलला तर नाही. हा, बदलला आहे, पण त्याचं काहीतरी रिझन आहे. कारण आज तुमच्यासमोर आपण घेऊन आलोय ढिशक्याऊची टीम. एकदा ढिशक्याऊच्या टीम ढिशक्याऊ सो आपल्याकडे इथे आले प्रथमेश परब सर, ज्यांना अख्खं जग आता ओळखायला लागलंय. कारण त्यांचं जस्ट एक वेब सिरीज आली आहे आणि ते तुम्ही सर्वांनी कदाचित बघितली असणार. पण आज त्याच वेगळ्या कारणासाठी आपल्याकडे आलंय. ते मी माझा लॅम्प घेऊन आलोय बघा, ढिशक्यासाठी आले. त्यानंतर मेघा शिंदेजी आणि अहमद देशमुख फिल्मचे आर्टिस्ट, उमेश मोहोळकर सर आणि आमचे प्रोड्युसर जे महत्वाचे पैसे देतात हे फ्लॉवर पॉट त्यांनी जाणलंय. पैसे त्याचे इतकी फुलं तुम्ही कधीच बघितली नसतील. टाइमपास स्त्रीला पण होतो हो का? हे एडिट करा. आणि आजचे मेन महत्वाचे जे आपल्या फिल्मचे जे कंपोजर आहेत, म्युझिक कंपोजर आहे, श्रेयस देशपांडे सर. नमस्कार सर, काय तुमच्या शो मध्ये बोलवल्याबद्दल. अरे रंडे बेटा, आता कुछ नाही यार, पैसा भेट देणार. मला तेवढंच लिहिले सर. तुम्हाला तो बसलाय कसं म्हणजे उठायलाच बसलाय, असं बसलाय. चल आता कधी संपता. चल आता चल आता जरा व्हिज्युअल बरं वाटतंय, म्हणजे तुम्ही बरं वाटत होता. बरं, मी गेस्ट झोन म्हणून होस्ट मध्ये आलेलो आहे आता. तर तुम्हाला कळलंय की या ढिशक्या ह्या मूवी मध्ये कोण कोण आहेत कॅरेक्टर. सगळ्यांची मी सुरुवातीला ओळख करून देतो. आपल्या सगळ्यांचा लाडका प्रथमेश परब, पहिल्यांदाची फिल्म मधून डेब्यू करते मेघा शिंदे. ह्या फिल्म मध्ये प्रथमेश परबचा मित्राचा रोल करणारे चंकी, म्हणजेच आपले लाडके अहमद देशमुख, मराठवाड्याचे आहेत हे, मी नांदेड आणि हे लातूर. असे आजूबाजूच्या गावाचे आम्ही या इंटरव्ह्यू मध्ये दोघं सोबत बसलोय. फिल्मचे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील ऑफकोर्स आणि फिल्मचे प्रोड्युसर उमेश सर, तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सांग प्रथमेश, की एवढं तू ताजा खबर मध्ये एवढं गाजवलंयस पीटर म्हणून, तर काय फरक आहे मराठी आणि बॉलिवूड मध्ये? मराठीमध्ये तेच आहे, मराठीमध्ये आम्हाला एका दिवसात 5-5, 6-6 सीन करायला लागतात आणि हिंदीमध्ये 2 सीन वगैरे असतात. सो तो एक मेजर फरक मला वाटतो प्रोडक्शन आणि प्रोड्युसरच्या हिशोबाने. आणि दुसरा फरक असा वाटतो की तुम्हाला पूर्ण भारतभर लोक बघतात हिंदीमध्ये किंवा जगभर. आता ताजा खबर तर मला वाटतं हॉटस्टारवर 4 आठवडे झाले नंबर 1 आहे, हॅशटॅग ट्रेंडिंग करत आहे. सो जगातला ऑडियन्स तो बघतो आहे आणि मराठी सिनेमा पण बघतो ऑडियन्स जगातला, पण तो OTT वर आल्यानंतर बघतो. सो मला असं वाटतं हे 2 मेजर फरक मला असं वाटतात की ते आहेत. सो मजा येते, म्हणजे दोन्हीकडे काम करताना मजा येते. आणि बऱ्याचदा हिंदीमध्ये तर मी झोपतच असतो वॅनिटी, कारण सीन माझे म्हणजे 2 सीन जर असतील तर त्याच्यातला एकाच सीन माझा असतो. सो त्याच्यामुळे मी व्यवस्थित झोपतो वगैरे आणि कधी कधी मराठीत वॅनिटीत नसते. सो त्याच्यामुळे ती एक ऍडजस्टमेंट करायला लागते नेहमी. बरं, पण तुझ्यामध्ये काय स्वतःमध्ये फरक पडलाय की तू मराठीतून तू बॉलिवूडच्या सिरीज साठी काम केलंस एवढं, तर किती कितपत फरक पडलाय तुझ्या वागण्यात बोलण्यात? तुला काय वाटतं? तुला वाटतंय का माझ्या वागण्यात फरक पडलेला आहे? तेवढाच हरामी आहे जसं आधी जसं होतं तेवढाच हरामी. मला तसं काही फार, तुला तर माहिती आहे माझं, ते फार मला काही तसं वाटत नाही. पण मला असं वाटतं की एक असतं की म्हणजे बॉलिवूड मधून परत मराठीमध्ये काम करणं, तर ह्या किती आपण ज्यांनी एकांकिका नाटक केलेलं त्यांना असं काही फार वाटत नसतं. मला असं वाटतं ते काम करत राहणं आणि तेच जे आहे दिलेलं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करा बस. बाकी मला वाटतं ते फार हे सगळं मॅटर करत नाही मराठी. म्हणजे उद्या जर ताजा खबर लोकांनी बघितली नसती किंवा काय झालं नसतं तरी पण मला तेच वाटलं असतं की चला आपण काम करून ठेवलं. आता ते फेमस होत आहे तर लोकांनाच वाटतंय अरे भारी काम केलंय, पण मी जे मराठीत करतो तेच
तसंच काम मी ताजा खबर मध्ये केलेलं आहे आणि तेवढंच मला वाटतं मराठी सिनेमाला जसं अप्रिसिएशन मिळतं तसंच आता वेबसिरीजला मिळत आहे दृश्यम मध्ये इव्हन मला असं वाटतं दृश्यम तो आला तो माझा छोटासा रोल होता पण तरी लोक मला येऊन सांगतात तुम्ही चांगला केला छान केला आणि तुमचा जो म्हणजे मराठीमध्ये एक लाऊडनेस असतो ना माझा एक छोटासा सो तो कमी आहे हिंदीमध्ये तो तसाच ठेवा तो एक सटल जे तुम्ही ऍक्टिंग करता हिंदीमध्ये ती तशीच ठेवा सो तो एक फरक पडतो फक्त बस ऍक्टिंग करताना बाकी तर मला वाटत नाही काही मला काही चेंजेस तसं वाटत नाही आणि आजूबाजूला चांगले चांगले कपडे घातलेली माणसं असतात सो त्याच्यामुळे असं वाटतं की आपणही चांगले कपडे घालावे बस एवढंच मला वाटतं फरक माझ्यात जर कपड्यांमध्ये काही बदल झाला असेल तर तो हिंदीमुळे झाला असेल. ग्रेट. बरं डिस्कॉम बद्दल डिस्कॉम मध्ये तुझं जे कॅरेक्टर आहे त्याच्याबद्दल काय सांगशील. माझं सना नावाचं कॅरेक्टर आहे आणि या सिनेमामध्ये पहिल्यांदा मला प्रीतम एस के पाटीलने एक संधी दिलेली आहे ती खूप महत्वाची वाटते मला की माझ्या मागे हिरोईन लावलेली आहे कारण टाइमपासमध्ये टाइमपास 3 मध्ये टकाटकमध्ये मला खूप स्ट्रगल करायला लागलं आहे हिरोईनच्याच मागे म्हणजे फिल्ममध्ये मला असं वाटतं की खूप म्हणजे एवढा स्ट्रगल केला आहे मी की कधीतरी हिरोईन मला फ्रेंड झोन करते कधी कधी शेवटीच कोणतरी बापच पळून घेऊन जातो तिला सगळं होतं फालतूगिरी सो मला असं वाटतं की पहिल्यांदा प्रीतम एस के पाटीलने माझा विचार केलाय आणि माझ्या मागे हिरोईन लावली माझाही विचार केला आणि मग प्लस अशी गोष्ट आहे की मला तिला इग्नोर पण करायचंय म्हणजे त्याच्यात वरची गोष्ट अशी की मला म्हणजे प्रॅक्टिस पण नाही ना त्याची मुलींना इग्नोर करायची ती प्रॅक्टिस जी आहे ती खूप करायला लागली आणि मला असं वाटतं कारण मुलीच इग्नोर करत आलेत आयुष्यभर मुलं कधी जनरली इग्नोर करत नाही जो समस्त जो सिंगल परिवार आहे त्यांना मी विनंती करतो तुम्हाला हे सुख अनुभवायचं असेल तर 10 फेब प्लीज थिएटरमध्ये जा आणि 14 फेब आहे जवळपास व्हॅलेंटाईन्स डे तर तुमची मैत्रीण असेल तर बघा म्हणजे तिच्यासोबत जा आणि मजा करा डिस्कॉव. बरं मेघा जेव्हा तू पहिला सीन केलास प्रथमेशसोबत तर काय फिलिंग होती की म्हणजे एवढा रिनोन ऍक्टर सोबत तू काम करतेस तर मनात दडपण होतं तुझ्या का प्रीतम सरांनी तुला आधीच समजून पटवून सांगितलं होतं की काही डरणे का नाही करणे काय बस. नाही प्रीतम सर ऍक्च्युली खूप कमी बोलतात सो त्यांनी मला असं खूप नाही समजावलं तुझ्याशी कमी बोलत असेल तुझा प्रॉब्लेम आहे तू बघतो. नाही ऍक्च्युली प्रीतम सर सेट वरती खूप कमी बोलतात सो त्यांनी असं खूप काही सांगितलं नाही त्यांनी फक्त इतकं सांगितलेलं त्यांचं एकच ते सण आहे घाबरू नको बिंदास दर 2 मिनिटांना बिंदास एवढंच बोलायचे. आणि प्रथमेशला ऍक्च्युली मी रिडिंगसाठी आधी भेटलेली तर त्याच्यामुळे ते थोडंसं नॉर्मल झालं होतं पण सीनच्या वेळेस झालेलं सेटवरचं ते ॲटमॉस्फिअर वगैरे सगळं बघून सीनच्या वेळेस थोडंसं दडपण मला आलेलं पण ठीक आहे टीम वगैरे इतकी रिलॅक्स्ड होती सगळे रिलॅक्स्ड होते आणि हा पण 2-3 जोक मारतो आणि मग सगळं नॉर्मल होऊन जातं. कॉमेडी थँकफुली तेव्हा ते जोक माझ्यावर नव्हते तेव्हा ते बाकीच्यांवर होते सो माझ्या लॅम्पला तू काही विचारणारच की नाही लॅम्पला पण विचार जाताना घेऊन जाते इथे ठेवा आणि हा घेऊन अरे लय मोठी वायर आहे खूप मोठी वायर आहे. बरं मेघा मला सांग की तू आता ऍक्टिंग करतेस पहिली फिल्म आहे तुझी तुझ्या घरून असं काही बॅकग्राऊंड आहे का तू पहिली आहेस घरामध्ये तुझ्या. नाही घरून अजिबात काहीच बॅकग्राऊंड नाहीये आणि हा फर्स्ट आहे मी. नाही मी सकाळपासून एकदा दोनदा ऐकलं की तुझी आई तुझी खूप मोठी फॅन आहे तर म्हणजे माझ्यासाठी हे नवीन आहे ऍक्च्युली माझ्यासाठी खूप नवीन आहे आता हा इंडस्ट्री खूप वर्ष असो मे बी त्याला ते जुनं झालं असेल तेवढंच एक्सायटिंग असतं तेवढंच प्रेमळ असतं पण ते जुनं झालं असेल माझ्यासाठी हे खूप नवीन आहे. आई माझी अशी वागत तिला पण माहित नाही की ती फॅनसारखी वागते इन्स्टा शिकणं कुणासाठी तरी एवढ्या वर्षात तिच्याकडे फोन आहे पण तिने ट्राय नाही केला मग तिने इंस्टाग्राम शिकून घेतलं कसं वापरतात वगैरे सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ते स्टेटस टाकला ना मैं तेरा हाय रे जब रहने न मेरा फॅन हो गया @ मेगा शिंदे असं तिला ठेवायला सांग परत सांगितलं यानं तर तुला किती बोलायचं बघ तू असंच काहीतरी तो लॅम्प बघशील मै आणि माझा लॅम्प. बरं आता ह्या चित्रपटामध्ये प्रथमेशच्या मित्राची जी भूमिका करतात माझे खूप चांगले मित्र झालेत हे आम्ही 2-4 कार्यक्रम अटेंड करतोय सोबतच. अहमदजी तुमचं स्वागत आहे आपल्या शो वर आणि मला सांगा की तुमची नेमकी काय रोल आहे तुमचा आणि तुम्ही मुळात या ऍक्टिंग करिअर मध्ये कशा आला. मुळात रोलचा अगोदर देतो मुळात रोल काय प्रॉब्लेम नाही कसाही एडिट करू शकतो डेंजर आहे
तर या चित्रपटामध्ये डिस्कम चित्रपटामध्ये चंकी नावाचा हा माझा रोल आहे आणि तो चंकी एक असा गावातला टुकार आणि मजेखोर पोरगा आहे. त्याला असं वाटतंय की बिंदास राहायचं, कुठतर हात मारायचा आणि मोठा कसा व्हायचा त्याचं स्वप्नच आहे. त्याच्याकडे काही बी जर नसेल, कोणी जर विचारलं अरे चंकी तुझ्याकडे हे आहे का, अगोदर विचार करणार आपल्याकडे नाही. मग जर पुढे जर गेला अजून अरे चान्स कशाला जायचं, त्याला बोलून घ्यायचं आणि आहे माझ्याकडे तुम्हाला काय पाहिजे ते मी देतो आणि त्याच्याकडून पैसे काढून घेणार, त्याला गोल फिरवत राहणार. सगळ्याच्या डोक्यात चंकी 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 सगळ्याला फिरवणारा रोल आहे. खूप मस्त रोल बोललेला आहे. आणि या दोघांच्या प्रेमामध्ये डिस्टर्ब करणारा मीच आहे. हिला पण वाटते की अरे मध्ये काय येते यार. कदाचित मी ह्याच्या मागे लागलेली झालं पण असतं माहितीये का सक्सेस, पण चंकी आणि याच्या पप्पाला पण वाटतं अरे काय पंचायत आहे, अरे कोण आहे म्हणून या मध्येच येते. हे असं सतत फिरवणारा रोल माझा चंकी आहे. खूप मस्त रोल चित्रपट बनलेला आहे. आणि दुसरा प्रश्न काय विचारला होता तेच म्हणून मी सांगितलं होतं आधी, दोन्ही लक्षात ठेवा. करिअर तुमचं कसं सुरू झालं आणि सुरुवात नेमकी कुठून झाली, की अशी काय गोष्ट होती की तुम्ही ठरवलं की ऍक्टिंग करायची आपल्याला? हा तर माझं बालपणापासून स्वप्न होतं की एक ऍक्टर व्हायचं. खूप दिवसापासून ट्राय करत होतो कुठे जायचं काय करायचं, ऍडिशन द्यायचं ऑडिशन द्यायचं, पुन्हा चित्रपट बघायचं. मला वाटत होतं नाही खो पुन्हा लातूरमधून रितेश भैया रितेश देशमुख ऍक्टर झाली, त्यावेळी वाटलं अरे ॲक्टर झाली. पण वाटलं एका दिवशी की अरे बा ते मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे तो ऍक्टर होऊ शकते, पण आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आपण ऍक्टर होऊ शकतो का, विचार करायचो वारंवार. पुन्हा मला वाटायचं. पण तुमच्याच फिल्ममध्ये अजून एक ऍक्टर आहेत संदीप पाठक, ते पण माजलगाव सारख्या ठिकाणावरून येऊन आज एवढं मोठं नाव झालंय. हो ना, तर ते एक तुमच्यासाठी इन्स्पिरेशन नक्कीच असेल मला वाटतं. कोशिश करण्यावाले की हार नाही होती म्हणतात ना, तसं मी कोशिश करत राहायचो वारंवार आणि स्पीच ऐकायचे नितीन भानगुडे पाटील आपले हे जे नामदेव जाधव पाटील यांची स्पीच ऐकत होतो मी. एक वेगळेच थकून जायचं, बस कर यार आप क्या करना है, जिंदगी तो खतम होने वाली एक दिन अब बस कर दो. लेकिन जेव्हा स्पीच ऐकायची तेव्हा ऊर्जा भरायची माझ्या अंगात आणि मी पुन्हा कामाला लागायचं. आणि माझ्या जीवनात एक देव प्रथम पाटील आले आणि एक डिस्कॉमची संधी देव बनवला आणि डिस्कॉमची संधी माझ्या जीवनात आली आणि एक वादळ निर्माण झालं. तेव्हापासून मी खूप खुश आहे. चित्रपट खूप छान बनलेला आहे, प्रॅक्टिस चांगली केलोय. चित्रपट प्रमोशनला सगळ्यात जास्त एक्साइटेड ते आहेत. म्हणजे आम्ही आता सगळीकडे फिरतो तर सगळीकडे म्हणजे ते असं खूप एक्साइटमेंट त्यांच्या डोळ्यात दिसते, कारण ती पहिली फिल्म आहे आणि इतका म्हणजे इतका छान पण रोल आहे त्यांचा. सो त्याच्यामुळे ते एक्साइटेड खूप जास्त आहेत आणि त्यांचा रोलही छान आहे. सो तुम्हाला नक्की 10 फेब्रुवारीला आवडेल तुम्हाला रोल. हा एक्साइटेड का होणे, ऐका ना, एक्साइट का होणे की फक्त मी आतापर्यंत इंटरव्ह्यू बघतच होतो, आज इंटरव्ह्यू देतोय ह्याच्या मोठी ह्याच्याहून ह्याच्याहून मोठी गोष्ट महाराष्ट्राला दुसरी कुठली असू शकते. बरोबर, महाराष्ट्रामध्ये. प्रीतम सर तुमच्याकडे येतो मी, काय सांगाल किती चालेल फिल्म? कलेक्शन बद्दल बोलायचं झालं तर मी प्रथमेशला घेतलंच कलेक्शन साठी ऍक्च्युली. म्हणजे प्रथमेशचे जेवढेही चित्रपट झाले आहेत ते चांगलं कलेक्शन देऊन जातं हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, अगदी खरं. आणि आतापर्यंतच्या फिल्ममध्ये त्याच्या माग मुलगी होती. बरोबर, आता आपण सॉरी माग नाही, आतापर्यंतच्या चित्रपटामध्ये हा मुलीच्या माग होता, आता मुलगीच्या माग आहे. तर तुम्हीच विचार करा आत्ताच्या फिल्मच्या कलेक्शन आणि या फिल्मचं कलेक्शन काय असणार. खूप कलेक्शन होईल नक्कीच, व्हायलाच पाहिजे, माझंही पेमेंट. मग करा, कलेक्शन झालंच पाहिजे. काय डिस्कॉमची स्टोरी सुचली कशी, म्हणजे जे आपले संजय नवगिरे सर आहेत तर काय डिस्कशन झालं पहिल्यांदा आणि तुम्ही काय म्हणून ती स्टोरी उचलली? ऍक्च्युली मी सरांसोबत एका दुसऱ्या सिनेमासाठी गेलो होतो भेटायला आणि ती गोष्ट सिनेमात मी आहे ना आणि गोष्ट ऐकण्यासाठी गेली होती. मग त्यांनी सांगता सांगता चुकून मला या चित्रपटाबद्दल, चुकून म्हणजे माझ्याकडे अशी एक स्टोरी आहे की ती अशी बोला अरे तीच भारी आहे आणि संजय सरांची ती स्टोरी मला ढिशकाव ही स्टोरी खूप आवडली, म्हणजे भरपूर आवडली. मग मी त्यांना म्हटलं की आपण एक काम करूयात की आपण या स्टोरीला पहिले आपण
सुरुवात करूया ना आम्ही तिथं त्या फिल्मला सुरुवात केलं. तर सुरुवात केलं तर पहिले जेव्हा मी स्टोरी ऐकली तर पहिलं माझं नाव आलं की ऑब्व्हियसली दोनदा मी प्रथमेशसोबत काम केलं होतं, कम्फर्ट लेवल वाढलंय. तर म्हटलं का याच्यामध्ये कोण असलं पाहिजे, प्रथमेश असला पाहिजे, आणि तुम्हाला रिझन पण सांगितलं का. तर तिथनं अशी फिल्मची सुरुवात झाली. आणि मी टायटलबद्दल सांगणार की प्रथमेशचा मित्राची बॅचलर पार्टी चालली होती आणि आम्ही लोणावळा गेलो होतो. म्हणजे हा लोणावळ्यात होता, आम्ही स्टोरी ऐकवायला त्याच्या बॅचलर मित्राच्या बॅचलर पार्टीला गेलो. आणि तिथं गेल्यानंतर प्रथमेश बिचारा दोन घुट सोडून किमती दोन घुट सोडून आमच्यासोबत आला. त्यांनी तीन चार तास स्टोरी ऐकली आणि तेव्हा एक त्याचं सजेशन होतं की स्टोरी कमाल आहे, आपण नाव बदलूया. त्यांना तो नाव दिला डिशकॅम. आणि हे तुझं नाव दिलेलं, हा हे पिल्लू तुझं आहे, ते पिल्लू त्याचं आहे. मेहनत त्यांनी केली. आणि अशा प्रकारे फिल्मची सुरुवात झाली आणि असं सुंदर नाव आलं जे आज सर्वीकडे चालते. आजकाल जे सुरू आहे सर की मराठी पिक्चरला तुम्ही न्याय द्या, मराठी पिक्चर तुम्ही येऊन बघा, असं प्रत्येक जण स्वतःची फिल्म आल्यावर बोलतो. एक सांगतो मी तुम्हाला की आतापर्यंत म्हणजे याच्या आधी पण बरेच फिल्म झाल्या, खूप जण आले, तर जेव्हा त्यांची फिल्म येते तर तेव्हा ते बोलतात की तुम्ही मराठी फिल्मला मोठं करा. ठीक आहे, तर ह्यावेळेस पण तुम्ही तसंच केलंय, सुरुवात तुम्ही तशीच केली आहे प्रमोशनची की तुम्ही बाकीच्या. मी तुम्हाला म्हणजे सगळ्या डिरेक्टरला हा प्रश्न विचारतो की तुम्ही जेव्हा तुमच्या मित्राची किंवा मराठीची दुसरी फिल्म येते तेव्हा तुम्ही असं का नाही वागत. बघा, याच्यामध्ये आम्ही एक दुसऱ्याला सपोर्ट करून काहीच फायदा नाही. आपण महाराष्ट्रात राहतो तर याला महाराष्ट्राच्या लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे. करेक्ट आहे, पण हे फक्त स्वतःच्या फिल्म बद्दल काय येतं नाही असं नाही, सपोर्ट करणं असं नसतं. सपोर्ट ऍक्च्युली एकमेकांना असतो, नेहमी एकमेकांना सपोर्ट करत असतो. काही लोक पर्सनली मेसेज करतात, काही लोक काय होतं माहितीये का, जेव्हा एखाद्या फिल्म बद्दल आपण एखाद्या फिल्म बद्दल आता काही रॅन्डम एक्झाम्पल घ्यायला झालं मागच्या वर्षी, तर एखादी फिल्म घेतली त्या डिरेक्टरने असं टाकलं, तर आम्ही जरी उभे राहिलो तरी एकत्र किंवा त्याला मेसेज केला की बाबा तू तू बरोबर करतोय, चांगलं करतोय, सोशल मीडियावर जरी त्याची पोस्ट शेअर केली तरी त्यांना लोकांचा प्रतिसाद काय मिळतो हे फार महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही काहीही करा इंडस्ट्री म्हणून, पण काय होतं कलेक्टिव्ह एफर्ट्स असणं, पण त्याला लोकांचा सपोर्ट किंवा गव्हर्नमेंटचा सपोर्ट असणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे मी आता एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणालो की जसं सेन्सॉर आहे किंवा एक सबसिडीसाठी ग्रेड आहे, की समजा आता ग्रेड आहे की ए ग्रेडचा सिनेमा तर ह्याला एवढी सबसिडी मिळणार, ए प्लस आहे तर एवढी मिळणार, बी आहे तर एवढी मिळणार, असं सबसिडीसाठी एक सेक्शन आहे त्यांच्याकडे, सेन्सॉर आहे. तर तसं आपण क्वालिटी ऑफ सिनेमावर आठवडे का नाही ठरवत. म्हणजे एक क्वालिटी ऑफ सिनेमा आहे, समजा आता ए ग्रेडचा सिनेमा आहे प्रत्येकाचा, तर ए ग्रेडचा सिनेमा बाबा ह्याला मिनिमम तुम्ही 2 आठवडे सिनेमागृहात ठेवायचंच आहे, असा जर आपण रूल केला. ऑब्व्हियसली डिस्ट्रीब्युटर आणि एक्झिब्युटरशी पब्लिक बघणारच नाही, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मी तेच म्हणतो, तेच मी पुढचा मुद्दा हाच म्हणतो, डिस्ट्रीब्युटर आणि एक्झिब्युटरशी बोलून बोलून की काय होतं माहितीये का, महाराष्ट्रात एक तर आपल्या लोकांना अशी सवय आहे, आपली आता ही सवय कोणी लावली काय लावली तो मुद्दा वेगळा, पण आपल्या लोकांना अशी सवय आहे की आपल्याला माउथ पब्लिसिटीने नंतर सिनेमा वाढतो, सिनेमा चालतो. म्हणजे आज वाळवी चालतोय कसा, पहिल्या आठवड्यात जर त्याचे आता त्यामागे एक मोठा स्टुडिओ आहे सो त्याच्यामुळे ते चालवू शकतात, पण एखादा छोटा स्टुडिओ असेल आणि त्यांनी जर अशी फिल्म केली असती तर कदाचित त्यांना 2 आठवडे पण सस्टेन करायला धीर नसतं. बरोबर. सो क्वालिटी ऑफ सिनेमा बघून जर तुम्ही असं ठरवलं की बाबा एक्झिबिटर्स आणि डिस्ट्रीब्युटर्सने सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज ही फिल्म ठेवा, ऍटलीस्ट 2-3 आठवडे ठेवा, ज्याच्यामुळे ऑडियन्सला कळेल. आणि का असतं बघ, ऑडियन्सची पण चूक नाही, कारण जर तुझ्या पॉकेटमध्ये जर तुझ्याकडे 4 फॅमिली मेंबर्स आहेत आणि 150-150 रुपये तिकीट आहे, बरोबर, 150-150 1500 झाले, 600 ते आणि पॉपकॉर्न बिपकॉर्नचे मिळून 1000 होतात. बरोबर. तर तुला 1000 रुपये खर्च करायचे मराठी सिनेमावर आणि त्याच क्वालिटीमध्ये तुला हिंदी सिनेमा पण देतोय, साऊथचा पण सिनेमा देतोय, हॉलिवूड पण देतोय. बरोबर. तर तुला कॉम्पिटिशन केवढी आहे. सो ऑडियन्सची पण चूक नाही, ऑडियन्स म्हणणार मला हिंदी का स्टार देखणार मेरे को. सो ते बघायला लागलं. त्यांच्यासाठी मला असं वाटतं पण बदललंय की आज कंटेंट लोक प्रिफर करतात. नाही रे, मी तुला सांगू का, लोक असं म्हणतात आपल्या मराठी सिनेमा कंटेंट वरच चालतो, इतके वर्ष झाले कंटेंट वरच चालतो ना. कॉम्प्रोमाइज करून पण बरेच फिल्म बनवल्या जातात. हा रे, कॉम्प्रोमाइज काय होतं माहितीये, जेव्हा तुझी एक इंडस्ट्री असते ना तेव्हा त्याच्यात काही फालतू लोक असतातच फिल्म मेकिंग करणारे आणि काही चांगले लोक असतात, तर त्याला आपण काही त्याचा काही उपाय नाहीये. म्हणून मी म्हणलं ना की त्या फिल्मची ग्रेड काय आहे,
त्या फिल्मची क्वालिटी काय आहे, त्याच्यात इन्वॉल्व्ह कोण कोण आहे, याच्यावरनं तुम्ही ठरवा. आणि ते ठरवणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण असं करत राहिलं तर म्हणजे मोठे मोठे फिल्म्स येत राहतील. कारण त्यांचे बजेट अरे 100 करोड हे मेकिंगचं जर असेल, आम्हाला 1.5-2 करोड मध्ये बनवायला लागते रे. 1.5-2 पण नाही, कधी कधी 1 मध्येच बनवायला लागते. सो 1 करोडची फिल्म वर्सेस 100 करोडची फिल्म किंवा 60 करोडची फिल्म, चल 10 करोडची फिल्म, काहीतरी फरक असेल ना. सो मला असं वाटतं की त्याचा पण विचार एक केला पाहिजे. आणि एक मध्य बिंदू टाकून एक साधारण सगळ्यांना विश्वासात घेऊन याच्यावर काहीतरी सॉल्युशन काढलं पाहिजे, तरच ते सॉल्व्ह होईल. नाहीतर ते आपण नेहमीच म्हणत आलोय आपला कंटेंट बाप आहे, प्रेक्षक नेहमी कंटेंटलाच बघतात वगैरे, हे सगळे डायलॉग आता फार जुने झालेले आहेत. आता संपलं ते सगळं, कंटेंट लोक बघतात हे आपल्याला माहिती आहे. कंटारा आला, कंटाराच्या स्टारला कोणी ओळखत नव्हतं. तेच सांगतो ना, कंटाराचा स्टार आहे पण त्याचं बजेट किती आहे मित्रा? 17 करोडचं बजेट आहे मेकिंगचं. 17 करोड टाकेल कोणी मराठीत? नाही टाकणार. 17 करोड आम्हाला द्या, आम्ही चांगली फिल्म करून दाखवू. 17 करोड म्हणजे झाले काय? तू विचार करतो आता त्या फिल्मला, 17 करोडच्या फिल्मला जेव्हा इतके करोड कमवतात तेव्हा त्याची तारीफ होते. पण 17 करोड गेले असते मग पहिलं, तर त्याची क्वालिटी लोक काय इतरांच्या सिनेमांचे फार हे देतात, कौतुक करतात की आता बाहुबली बनला. अरे बाहुबलीचं बजेट काय? बरोबर, करेक्ट आहे, विजन आहे त्या फॅनच्याकडे, कळलं. आणि आपल्याकडे काय होतं ना, आपल्याकडे असं विश्वासही कोण राहिलं नाही की जे प्रेमाने फिल्म करतील. आपल्याकडे प्रोड्युसर्स तसे आले पाहिजेत, फिल्म मेकर आहेत आपल्याकडे. आपल्याकडे बॅक पाहिजे, बॅकिंग पाहिजे. बॅकिंग असेल तरच फिल्म होणार ना. 17 करोड कोण टाकणार आहे का? नवीन मुलांना, नवीन मुलाला मुलीला घेऊन रवी जाधवांनी जेव्हा टाइमपास केला, हा 1 करोड का 80 लाख जिथे जेवढं तेवढं बजेट असेल, 1 करोड असेल तर त्यावेळी ते 1 करोड टाकायला पण त्यावेळी रेडी नव्हते ना लोक. बरोबर, हॅलो, तर 1 करोड गेले असते मग. पण तो पण कंटेंटमुळे चालला असं मला वाटतं ना. कंटेंटमुळे चालला मुद्दा तो नाही, पण अनेक सिनेमांमध्ये कंटेंट असतो ना. बरोबर, प्रत्येक सिनेमामध्ये कंटेंट असतो. प्रत्येक कंटेंट चालेल असं नाही, कंटेंट अपील पण केला पाहिजे ना. आता कांताराचा कंटेंट आहे, काही लोकांना आवडतो काही लोकांना नाही आवडत, बरं. पण तू फिल्म म्हणून केवढी ग्रेट आहे यार, ती फिल्म आपल्याकडे का नाही होणार? होऊ शकते, फक्त बॅकिंग पाहिजे. कोणीतरी म्हणलं पाहिजे की बाबा आमचे 5 करोड आहेत, तुम्ही घ्या आणि 5 करोड मध्ये फिल्म बनवा. आणि फिल्म मेकर्सनी पण ते असं मनापासून केलं पाहिजे, उगाचच म्हणजे ह्याचे पैसे खाऊया त्याचे पैसे खाऊया हे आपल्याकडे जास्त व्हायला लागले. बरोबर, सो ते जर कमी झालं आणि सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांनी एका पेजवर असलं तरच चांगला सिनेमा होईल असं मला वाटतं. नाहीतर ते उगाचच आपला कंटेंट भारी आहे आणि ऑडियन्सला कंटेंटच पाहिजे वगैरे हे बेसमध्ये बोलून काही नाही होत. ते तसं ते तर कंटेंट म्हणजे कधीपासून बनतोय रे, श्वासपासून कंटेंटच बघतो आपल्याकडे. कॉमेडी फिल्म तर अशोक मामा आणि लक्ष्मीकांत बेर्डे दादा कोंडके यांनी करून ठेवलेले, त्यांच्या पण चाललंच की श्वास पण चाललंच की बऱ्यापैकी, वाळवी पण चालतोच आहे. पण तेच आहे, वास नाही आहे. वास झालं तर मजा येईल. थोडं मोठं व्हायला पाहिजे फिल्म मेकिंग किंवा मराठी फिल्म आहे ना, थोडं मोठं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आता मागच्या वेळेस माझ्याकडे संतोष दादा आला होता, संतोष जुवेकर, तर त्यावेळेस मी जेव्हा मी त्याचं बघत होतो प्रोफाईल वगैरे, तर असा एकही सिनेमा नव्हता की जो त्या फिल्म बद्दल टाकतो फिल्म आल्यानंतर. एकही सिनेमा नव्हता. पण असं त्याच्या बाबतीत नाही झालं, असं 36 गुण बाबतीत झालं नाहीये. तर जेव्हा त्यानं इनिशिएटिव्ह घेतला तर ऑफकोर्स बाकीच्यांनी घ्यायला पाहिजे होता. हे मराठी इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी कमी आहे. मी पुढचा प्रश्न विचारतो, प्रोड्युसर जे आहेत आपल्या फिल्मचे, उमेश सर तुम्ही फिल्मला प्रोड्यूस केले ज्या पद्धतीनं प्रोड्यूस केले, की तुम्ही विचार केला असेल काही की हे एवढं इथून निघल, आपला फिल्म आहे इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर 4 लोक शेअर करणार, इंडस्ट्रीमधले शेअर करणार, काय व्ह्यू होता तुमचा? नाही ते बरोबर आहे, मी प्रोड्यूस अशा हिशोबाने केला की आपलं नाव बी झालं पाहिजे, आपल्याला 4 लोक ओळखले पाहिजे. त्याच्या हिशोबाने माझं एक वैयक्तिक करते की आपण माझ्या ह्याच्यासाठी लोअर समाजासाठी काहीतरी आपण थोडं बहुत त्यांना बी उत्सुकता यावं ह्या हिशोबाने मी पुढे काही काही ना काही नवीन करत आहे. त्यासाठी माझ्या मनामध्ये आलं की आपण एक फिल्म प्रोड्यूस करून बघू, त्याच्यामधून आपल्याला काय आलं तर अजून पुढे चालत आहे पुढे. पण मला सरांनी एकदा सांगितलं होतं की त्यांचे दिवस खूप पहिले हालाकीचे गेले, तेव्हा त्यांना ऍक्टर व्हायचं होतं, त्यांना या गोष्टीमध्ये रुची होती. तर आता तर ऍक्टर होऊ शकत नाही, आता तर बिझनेसमॅन झाले. पण आता यांनी बाकीच्या लोकांना एक छान काय म्हणतात प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा असा त्यांचा एक प्रयत्न आहे. मेघा, तुझ्याकडे मी एक थर्ड पार्टी म्हणून मी तुला हा प्रश्न विचारतो. मला तर माहिती आहे, तुला जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली तर तुला असं नाही वाटलं का की ही अडल्ट फिल्म आहे,
किंवा या फिल्म मध्ये मी कसं काम करणार पहिल्यांदा? ओके, जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रिप्ट किंवा माझे डायलॉग स्पेसिफिकली मी त्यांच्यावरती खूप लक्ष दिलं, तर मी असं नाही म्हणणार की मला ही अडल्ट फिल्म वाटली. मला असं वाटलं की ओके, हे जोक्स असे आहेत जे मी रिअल लाईफ मध्ये आपण बोलतो ह्याच्याबद्दल, पण आपण ते स्क्रीनवर जेव्हा बघतो तेव्हा आपण त्यांना जज करतो. हा पार्ट मला वाटला. बरं, मी त्या फिल्मचा पार्ट होणार आहे म्हणून मे बी मला सेकंड थॉट आला असेल, अच्छा हे मी बोलणार, पण ते नेक्स्ट थॉट असा पण आला की अच्छा हे झालंय माझं ऑलरेडी करून. इतकी नॉर्मल गोष्ट आहे ही. उगाच काय होतं, एखादी गोष्ट जेव्हा आपली नाहीये, ती समोर आहे आपल्या आणि त्याचा आपल्याशी काही संबंध नाही, तेव्हा आपण जज करतो खूप पटकन. आपण त्याला अडल्ट मूवी करतो हे तुला हे हॅमर झालेलं आहे जरी ते तसं नसलं तरी, तर हे तुझ्या याचा काय फरक पडला? नाही, ऍक्च्युली टू बी ऑनेस्ट, प्रथमेश अडल्ट मूवी करतो हे माझ्या डोक्यातच कुठे नव्हतं. बरं, ऍज अन ऑडियन्स मी हे सांगते, ऍज अन ऑडियन्स प्रथमेशची एकही अडल्ट मूवी मी पाहिलेलीच नाही. मी प्रथमेशचा टाइमपास पाहिलेला आहे आणि मी त्याच्यावरतीच आहे, मी त्याच्यावरती फोकस्ड आहे. मला आवडणाऱ्या आर्टिस्टचे मी तोच मूवी बघते जो जॉनर मला आवडतो. ऍज अन ऑडियन्स हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. जर मी टकाटकचा ट्रेलर पाहिला मी खूप हसली, मी एक नंबरचा ट्रेलर पाहिला मी खूप हसली, पण मला हे माहित होतं ठीक आहे हा मूवी पूर्ण बघताना मे बी मला तितकी मजा नाही येणार, मे बी. सो त्याच पिरियडमध्ये जे त्याचे दुसरे मूवीज होते किंवा दुसरे कोणते जे मराठी मूवीज होते त्याच्याकडे मी पाहिलं. सो असं मला वाटतं की अजिबात स्क्रिप्ट वाचताना किंवा हा मूवी करत असताना ओव्हरऑल त्या प्रोसेसमध्ये पण कुठेही मला एकही याचा डाऊट नव्हता. उलटं ते इतकं रिलेटेबल होतं सगळं की हे सगळं आपण रिअल लाईफमध्ये चालूच असतं. सो जे अडल्ट नाही म्हणताय ना, डबल मीनिंग टॅग लागलेला आहे की लोक बोलताना ना असं हॅमर करतात आणि म्हणून फॅमिली लोक जात नाही. मला सांगा, आता प्रथमेशला तुम्ही बोलला एक म्हटलं की बाबा याच्या फिल्म अडल्ट असतात, काहीचा टाइमपास फिल्म नव्हता, किती छान फिल्म होता, फॅमिली फिल्म होता, आपण त्याला जज नाही करू शकत. कायचा किती सुंदर एक चित्रपट येऊन गेला. उलट त्यांनी माझ्यासोबत खिचिक पण हा फिल्म केला होता, किती चांगला फिल्म होता. झिपऱ्या पण केला होता, झिपऱ्या नावाचा फिल्म केला होता. सो तो लोकांचा नजरिया झाला. आणि मला काय वाटतं की माणूस दरवेळेस काय करतो की आता मला सांगा, तुम्ही मित्रामित्रामध्ये डबल मिनिंग बोलत नाही बरोबर, मग ते चुकीचं आहे. मग तोच आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय किंवा ते लोकांना आवडतात. आपण बोलतो ना, मोठे लोक बोलतात, आपलं म्हणजे जास्त मोठे लोक बोलतात डबल मिनिंग. सो याचा अर्थ आहे का ते चुकीचे आहे? बरोबर. म्हणून आपण फक्त एक चांगलं तेच आहे रे. ते काय होतं प्रॉब्लेम, तो तेच आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही तू हे करतो, टाइमपास केल्यानंतर पण लोकांनी म्हणलंच की दगडू सारख्या भूमिका करतो. आता लोकांचे एक नवीन ट्रेंड त्यांनी सुरू केलाय की अडल्ट सिनेमे करतो. तो ऍक्च्युअली ना तो एक वर्ड मिळालाय ऑडियन्सना, एक वर्ड मिळालाय अडल्ट जोक किंवा अडल्ट सिनेमा. मग जिथे कुठे थोडासा जरी त्याची हिंट लागली तिथे तो वर्ड लावला. आणि मोठ्या मोठ्या सिनेमांमध्ये अडल्ट जोक्स असतात बरोबर, म्हणजे जे जे करोडोंमध्ये कमवलेले आहेत त्याच्यामध्ये अडल्ट जोक्स असतात, ते चालतात लोकांना. पण काय होतं ना, एक पॅकेजिंग असते सिनेमाची. सो ती पॅकेजिंग, आता आमचा जो सिनेमा आहे तो एका शब्दाच्या अवतीभोवती फिरणार असते. आमचा म्हणण्यापेक्षा आपला जो सिनेमा आहे आपण, म्हणजे तो कठीण प्रश्न विचारणार नाही आपला. आपला आपला जो सिनेमा आहे, सो आपल्या सिनेमामध्ये कसं आहे की एका शब्दामुळे गोंधळ उडालेला आहे सगळ्यांचा. आणि तो गोंधळ म्हणजे या कॅरेक्टरला, सन्या या कॅरेक्टरला एक गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टी भोवती सगळी स्टोरी फिरते. आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्या आयुष्याची वाट लागते आणि इतरांच्या आयुष्याची पण वाट लागते. सो हे जे प्रियदर्शन स्टाईल जी कॉमेडी आहे ना, तीच कॉमेडी आहे. फक्त ह्याच्यात काही डबल मिनिंग जोक्स काय आहेत, कारण ते कॅरेक्टर्स असेल. म्हणजे आता तात्याचं जे कॅरेक्टर आहे, जडीबुटी ताते आहे. आता ते जडीबुटी पण कसले देतात ते पण इंटरेस्टिंग. तर तेवढंच आहे सिनेमा. जास्त त्याच्यात काही म्हणजे काय माहितीये का, लोक डबल मिनिंग आणि अडल्ट कॉमेडी ह्याच्यात खूप गल्लत करतात. डबल मिनिंग ही डबल मिनिंग असते आणि अडल्ट कॉमेडी ही म्हणजे टकाटक जी आहे ती अडल्ट कॉमेडी. विषय अडल्ट आहे, परत एकदा विषय अडल्ट आहे. इथे ही जी फिल्म आहे ती डबल मिनिंग फिल्म आहे. आता हे काय मी फार लोकांना एक्सप्लेन नाही करणार, पण ज्यांना कळेल त्यांना कळेल की ही डबल मिनिंगची फिल्म असली तरी पण ही फॅमिली फिल्म आहे. जशी पांडू होती बरोबर, की पांडू जशी होती ती डबल मिनिंग होती, पण लोकांनी फॅमिलीने एन्जॉय केली. तर तशीच ही पण फिल्म आहे डिस्कस, तुम्ही फॅमिली सोबत जाऊन बिंदास एन्जॉय करू शकता. आणि मराठी भाषा ही खूप मोठी आहे, जसं तुम्ही घेणार तो तसं अर्थ निघतो बरोबर. आणि जर आपण बघत आलो तर आपल्या हिस्ट्री मधून बघत आलं तर दादा कोंडके पासून या गोष्टी येत आल्या आहेत. आपला वारसा आहे, फक्त आपण त्याला जपतो. आणि मला वाटतंय फक्त इथं डबल मिनिंग आपण बोलतोय. हिंदीकडे जर बघितलो, हे मग आपलं इम्रान हाश्मीचे चित्रपट बघा,
भीगे होट तेरे पैसा दिल में इतना काय करता अभी आज दाखवत तर नाही ना फक्त करेक्ट ऍक्च्युअली हे सगळे वर्ड्स आपण नॉन यूज करतो हे फक्त रिअलिस्टिक आहे जर ही सिच्युएशन रियालिटी मध्ये असती तर ती अशीच असती म्हणजे मित्र मित्र केवढे आता तू कॉलेजमध्ये आता आपण कॉलेजमध्ये करतोय मग कॉलेजमध्ये कसे बोलतात एकमेकांशी कॉलेजमध्ये थोडी लोकांनी येऊन बघावं कधी तरी जे लोक बोलतात ना त्यांनी येऊन बघावं कॉलेजमध्ये काय लँग्वेज युज करतात लोक कॉलेजचे खूप डिसिप्लिन मुलं तो नाही रे डिसिप्लिन असण्याचा मुद्दा नाहीये बरोबर आज आज म्हणजे तेच आहे रे की दोन शिव्या देणारा किंवा पार्टीमध्ये दोन दोन पेक घेणारा मुलगा वाईट होत नाही बरोबर आता सो ते मला असं वाटतं की ते सगळं कॅज्युअल झालेलं आहे आणि ते कॅज्युअल टॉक्स आहेत ते सगळे सो ते आहेत फिल्म मध्ये आणि आय थिंक जेव्हा मूवी बाहेर येईल ना हा जेव्हा थिएटर्स मध्ये येईल तेव्हा ह्याच गोष्टी सगळ्यात जास्त आवडतील ऑडियन्सला की किती रिअलिस्टिक कधी कधी थिएटर मधून बाहेर आल्यावर आपण बोलतो ना असं कुठे असतं का तो प्रकार बिलकुल होणार नाही इथे असं आणि खूप लोकांनी शुद्ध फिल्म मांडण्याचा प्रयत्न पण केलाय पण तो नाही चालला किचिक मध्ये बिचाराने काय काय त्याच्या इकडचं काय काय काढलं होतं सो म्हणत शुद्ध भाषा मांडून आता त्या बिचाराने जशी भाषा समजते तशा भाषेने किचिक मध्ये त्याने त्याची त्याच्या इकडची सगळी प्रथा होती कांतारा मध्ये त्याच्या इकडची प्रथा आहे ना त्याला द्या 17 करोड तो पण विनंती करतो की पुढची फिल्म ही आपण 17 करोड मध्ये 17 करोड नाही 5 करोड असे काही 17 करोडचे कंपल्शन तर सगळ्यांनी सगळे तुम्ही ऐकू शकता जे काय आता बोलणं झालं त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की फिल्मचा जॉनर काय तर प्युअर एंटरटेनमेंट फिल्म आहे ही तर सगळ्यांनी नक्की जाऊन बघा ह्याच गोष्टीवर आपण एक चंकी सरांचा फेमस डायलॉग आहे जो प्रमोशन मध्ये सगळीकडे ते खूप छान पद्धतीनं बोलतायत तर तो एक डायलॉग सर आम्हाला तुम्ही ऐकवा चाकू कोयता सुरी घासून देतो तासून देतो लावून देतो लावून देतो धार दणकेबाज हातोडा चोपदार मार टोकदार भाला कुराडीचा टोला विळा खुरप गुप्ती काय देऊ बोला लाल भडक लोखंड पाहिजे तसं ओळवतो पोलादाला दणका देऊन मनासारखं खेळवतो कामाशिवाय घाम नाही घामाशिवाय राम मनासारखं जपतो आपण चंकी आपला नाम असे पण डायलॉग आहे माझंच काम केलं आणि प्रथमेशचे खूप फेमस डायलॉग आहे आणि माझं असं मत याच्याबद्दल ज्याच्यात प्रथमेशचे डायलॉग हिट होतात तो फिल्म हिट होतो वा मी आता आम्हाला प्रथमेशचा पण डायलॉग ऐकायची इच्छा आहे रिअलिस्टिक आहे बरं अगदी अगदी रिअलिस्टिक आहे त्याच्यात तू काय डबल मिनिंग आयडल कंटेंट वगैरे फुल नको लेटर नको घाबरत घाबरत प्रपोज नको आपण करायचं प्रेम आणि घरच्यांचा तो अपोज नको एकतर रातभर तिच्यासाठी तळमळत जगायचं झोप येत नाही म्हणून छताकडे बघायचं चादरीत घुसून करायची चॅटिंग पटकन मेसेज टाकून करत बसायची वेटिंग म्हणून तुम्हाला सांगतो भावांनो पोरींचा इशय डोक्यात ना मनात ना अजून कुठं असल तिथं काढून टाका आणि आत्मनिर्भर बनून जगायला स्वतःसाठी आणि असेच दर्जेदार जर तुम्हाला डायलॉग बघायचे असतील तर ढिशक्या बघा आता तुम्ही दोन लोकांचे डायलॉग बघितले संदीप दादाचे आणि सुरेश विश्वकर्माचे बाकी आहे तर तुम्ही बघा 10 फेब्रुवारीला ढिशक्या प्रथम तुला मी चार एक प्रश्न विचारतो चार एक पटपट द्यायचं रॅपिड फायर आहे काइंड ऑफ तुझा फेवरेट डिरेक्टर मिलिंद कवडे प्रीतम एस के पाटील रवी जाधव सॉरी मिलिंद सर फेवरेट को ऍक्ट्रेस कोणी फेवरेट नाही आहे पण त्यातल्या त्यात रितिकावर दोन फिल्म केल्या सो रितिका शोध वडापाव बर्गर वडापाव तुझी आवडती फिल्म दोन पैकीच सांगायचं खिचिक डिशक्याव डिशक्याव आय खिचिक आहे म्हणजे खिचिक पण आहे पण डिशक्याव जास्त आणि काम करायला कशात आवडेल डिशक्याव मध्ये किचिंग मध्ये मला फार कमी काम होतं तसं म्हणून कदाचित ती चालली नाही डॉक्टर डॉक्टर काय डिश घ्याव बर प्रीतम सर मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यात जास्त कोणासोबत काम करायला आवडतं पार्थ का प्रथमेश ऑब्व्हियसली उद्या मी पार्थला तेव्हा तो प्रथमेश तेव्हा पार्थ जो सामने खड़ा है वो सबसे बड़ा है बरा
तुमचा आवडता म्युझिक कंपोजर सन्मित श्रेयस. श्रेयस कारण आम्ही 6 तारखेला काय गाणं ठेवलंय आखरी तुझ्यामुळेच ठेवलं हिट आहे गाणं तो हिट म्हणजे श्रेयस म्हणजे कॉफी पार्ट खूप खोटं बोलतो कॉफी नाही पण मला तुझ्यासोबत काम करू गरम आहे गरम आहे तर ऑब्विसली श्रेयस जे दा तुम्ही कमाल जे तुमचं डेडिकेशन आहे ते कमाल आहे थँक्यू सो वर तुम्ही इंटरव्ह्यू पण घेता आमचा सो आम्हाला सर्वच गोष्टीमध्ये फायदा सुद्धा एकदम प्रोड्युसर बोल डायरेक्टर मेगा प्रोड्युसर बाहेर आ गया ऍडव्हान्टेज सांगतो ना झील मध्ये पब्लिसिटी नाही पण जे तुम्ही मेहनत करता गाण्याबद्दल जे तुमची आलती आहे ते खरं कमाल खोट बोलून काय करू आता झालं खरं तूच बर तर हे काय स्वतःची तारीफ करायला तू आम्हाला ह्याच्यावर इंटरव्ह्यू संपवत असाल तू तर बघ बघ बघितला ह्याच्यावरच इंटरव्ह्यू संपवत होता आता रवी सरांना सोडलं नाही मी प्रीतम पाटीलला का सांगू बर तर ही आपला इंटरव्ह्यूचा एंड आहे तर शेवट करताना मी तुम्हाला आता स्वतःच मी एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि हे गाणं शेवटी प्रीतम सरांनी ह्याच्यामुळेच ठेवलं असेल की खूप भारी गाणं आहे हे करेक्ट आहे नाव पण सांग गाण्याचं मी गाऊन दाखवतो रेडी रेडी घोडाला हातात दुनिया ही झुकती घोडाला हातात दुनिया ही झुकती काय मग फादर ही स्टाईल कशी वाटती भले भले शाने सारे मार गए कल्टी एरिया में अख तेरे बेटे की चलती डिस्क्या आखी गेम केली पलटी ए डिस्क्या आखी गेम केली पलटी वाह थँक्यू सो मच थँक्यू